एक मोठी बातमी क्रीडा विश्वातून समोर आलेली आहे. न्यूझीलंडच्या इजाज पटेलने इतिहास रचलेला एकाच डावामध्ये त्यांनी 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. एका डावात भारताच्या 10 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत. अनिल कुंबळेंच्या विक्रमाची त्यामुळे त्यांना बरोबरी केलेली आहे. क्रीडा विश्वातली ही महत्त्वाची बातमी आहे. एका डावात 10 विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. न्यूझीलंडच्या इजाज पटेल यानं हा इतिहास रचलेला आहे. इजाज पटेल यानं एकाच डावामध्ये 10 विकेट घेतलेल्या आहेत. भारताचे 10 फलंदाज त्यानं गारद केलेले आहेत. अनिल कुंबळेच्या विक्रमाची त्यानं बरोबरी केलेली आहे. क्रीडा विश्वात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. न्यूझीलंडच्या इजाज पटेल यानं हा इतिहास रचलेला. एकाच डावामध्ये त्यांनी 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. एका डावामध्ये भारताच्या त्यानं 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. अनिल कुंबळेंच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केलेली आहे. एका डावात त्यानं 10 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि एका डावात 10 विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. क्रीडा प्रतिनिधी शैलेश नागवेकर आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत. शैलेशजी, भारताच्या 10 खेळाडूंना त्यांनी गारद केलेला आहे, पण हा इतिहास रचलेला आहे त्यानं, काय सांगाल? खर तर या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार आहे. मी आता वानखेडे स्टेडियमवर मॅचच्या रिपोर्टिंगसाठी आलेलो आहे. आणखी हे 10 च्या 10 विकेट त्यांनी कसे काढले हे मी पाहिलेले. खरं तर अशी 10 च्या 10 पैकी विकेट मिळवणे ही अतिशय अनन्यसाधारण कामगिरी आहे. म्हणजे ह्यात क्रिकेटच्या इतिहासातला तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. त्यांनी आज आपण बघितलं की आता जिमलेकर आणखी अनिल कुंबळे यांनी हे विक्रम केलेले आहेत, पण त्यांनी ते दुसऱ्या डावात केलेले आहेत. पहिल्या डावात करता आलेले नव्हते. पहिल्या डावात अशी कामगिरी करणं ही त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाणारी कामगिरी आहे. त्यांनी आज कशी बॉलिंग केली दोन्ही पुढे कालच्या दिवसात, आणखी आजच्या दिवसात चेंडूला फ्लाईट दिले आणि उरलेलं काम बॉलने केलेले आहेत. भारतीय फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकत गेले आणि त्याच्या नावावर हा ऐतिहासिक विक्रम ठरलेला आहे. अगदी शैलेशजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.